संघर्ष सफाई आणि इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र, प्रेस नोट, दिनांक 5 डिसेंबर 2020. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज इथं सन 2018 दरम्यान अधिष्ठाता पदावर श्रीमती पल्लवी सापळे या कार्यरत होत्या. त्यांच्या काळातच या शासकीय रुग्णालयात रक्तपेढीही सुरू करण्यात आली आणि या गोष्टीचा गैरफायदा घेण्याचं ठरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या रक्तपेढीसाठी डॉक्टर सुप्रिया प्रभाकर सापळे यांच्या देणगीतून रक्तपेढीला रक्तसंकलन करण्याकरिता ॲम्ब्युलन्स रजिस्टर क्रमांक MH 10 CR 5038 हे वाहन दान करण्यात आल्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात केला. पण ही ॲम्ब्युलन्स खरेदी करत असताना डीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल या नावाने अमित ॲटोमोबाईल्स यांच्याकडून खरेदी केली. पण या ॲम्ब्युलन्स खरेदीची रक्कम माजी अधिष्ठाता पल्लवी सापळे यांनी किंवा त्यांच्या परिवाराने स्वतःजवळची भागवणं गरजेचं होतं. पण पल्लवी सापळे यांनी अधिष्ठाता या पदाचा गैरवापर करून HDFC बँकेच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ब्लड बँकेच्या खाते क्रमांक 50 100 23 19 27 888 या खात्यावरून दिनांक 7 ऑगस्ट 2019 रोजी ₹3,00,000 आणि 19 ऑगस्ट 2019 रोजी ₹2,000 आणि 21 ऑगस्ट 2019 रोजी ₹5,00,000 आणि पुन्हा ₹5,00,000 असे एकूण 13,02,000 रुपये हे अमित ॲटोमोबाईल्सच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीसाठी जी ॲम्ब्युलन्स रक्तसंकलनासाठी डॉक्टर पल्लवी सापळे परिवाराकडून दान करण्यात आलेली आहे ही गोष्ट साफ खोटी आणि शासनाची आणि जनतेची फसवणूक करणारी आहे. शासनाच्या आणि जनतेच्या पैशावर आपण किती दानशूर आहोत हे दाखवण्याचा जो प्रयत्न माजी अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी आणि यांच्या परिवाराने केलेला होता, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याविषयी आणि कारवाई करण्याविषयी गेली 1 ते 2 वर्ष मी आणि माझे सहकारी मित्र माहिती अधिकारी कार्यकर्ते श्री प्रितेन असर दोघे मिळून पाठपुरावा करत आहोत. तत्कालीन माजी आरोग्यमंत्री यांनी चौकशी केली आणि यामध्ये या प्रकरणात डॉक्टर सापळे दोषी आढळूनसुद्धा माजी आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी कारवाई न करता त्यांना अभय दिलं आणि हे प्रकरण दडपून ठेवलं. पण सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार असतानासुद्धा विद्यमान आरोग्यमंत्री श्री अमितजी देशमुख साहेब हे सुद्धा डॉक्टर पल्लवी सापळे यांच्यावर कारवाई करत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या 15 डिसेंबर 2020 जर आरोग्यमंत्री श्री अमितजी देशमुख साहेब यांनी भ्रष्टाचारी माजी अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले नाहीत तर आम्ही मंत्रालयासमोर निदर्शनं करणार आहोत. अगिल मकानदार, तालुका प्रतिनिधी, मिरज. येथे सन 2018 साली वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून डॉक्टर पल्लवी सापळे या कार्यरत होत्या आणि त्यावेळेला त्यांनी सापळे परिवाराच्या वतीनं जी काही ॲम्ब्युलन्स रक्तपेढीला दान दिली असं दाखवण्यात आलं, पण पल्लवी सापळे यांनी अधिष्ठाता पदाचा गैरवापर करून महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही आपल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या ब्लड बँकेच्या खात्यावरून 13,02,000 रुपये अमित ॲटोमोबाईल्स या कंपनीला पाठवून त्यांच्याकडून ॲम्ब्युलन्स खरेदी घेतली व भला मोठा कार्यक्रम करून दाखवला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये की सापळे परिवाराच्या वतीनं आम्ही शासकीय रुग्णालयाला ही ॲम्ब्युलन्स दान करत आहोत. गेले 1.5 वर्ष मी व माझे सहकारी मित्र प्रितेन असर आम्ही माहिती अधिकारात पूर्ण माहिती घेतली, त्यावेळेला आम्हाला असं निष्पन्न झालं की डॉक्टर पल्लवी सापळे यांनी स्वतःच्या अधिष्ठाता पदाचा गैरवापर करून ही ॲम्ब्युलन्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या नावावर असताना व याचं पैसे सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या खात्यावरून वर्ग झालेला असताना अशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या आपण दानशूर आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जी बनावटगिरी केलेली आहे त्यामुळं वैद्यकीय अधिष्ठाता ज्या होत्या पल्लवी सापळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही करण्यासाठी आज प्रेस घेतलेली आहे. मला असं म्हणायचं आहे की तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री जे गिरीश महाजन होते त्यांच्या वेळेला हे प्रकरण चौकशीसाठी घेतलेलं होतं, चौकशी झाली, चौकशीत दोषी निष्पन्न झाल्या पल्लवी सापळे, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई न करता हे प्रकरण दडपून ठेवलं. पण भाजपची सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता आली त्यानंतर अमितजी देशमुख सध्या वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, पण अमितजी देशमुख सुद्धा या पल्लवी सापळे यांच्यावर कारवाई करत नाहीत, त्यामुळं थोडंसं संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मी संघर्ष सफाई व इतर संघटित असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीनं असा जाहीर इशारा देतो की 15 डिसेंबर 2020 पर्यंत
डॉक्टर पल्लवी सापळे यांच्यावर 420 फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आलं नाही तर आम्ही मंत्रालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत असा जाहीर इशारा देतो।